नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सीजरच्या शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर काढले करोडो रुपयांचे कर्ज. रामटेक उपजिल्हा रुग्णालयाचे वादग्रस्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमानंद निखाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई. खेडा येथील बाजारात सजल्या पोळ्याच्या सणासाठी बैलांना सजवणाऱ्या साहित्याचे दुकाने. शिवसेना तर्फे आमदार कदम यांचा वक्तव्याचा निषेध. आता बातम्या सविस्तररित्या. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सिजर गावातील 42 शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी 50 ते 60 लाखाचे परस्पर कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण सिजर गावातील एकच खडबड उडालेली आहे. ज्या शेतकऱ्याच्या नावाने कर्ज काढून त्याची फसवणूक केली गेली त्यापैकी अनेक शेतकरी भूमिहीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जाची ही रक्कम जवळपास 100 कोटीच्या वर असल्याचं बोललं जातंय. कॉर्पोरेशन बँक या राष्ट्रीयकृती बँकेतून हे कर्ज काढण्यात आले असून कॉर्पोरेशन बँकेच्या वकिलाकडून आता नरखेड तालुक्यातील सीजर गावातील 42 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा नोटीस बजावण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणात परस्पर कर्ज काढून त्यांची फसवणूक झाल्याचे गेल्या काही काळातील मोठे प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या कार्यशैलीने सातत्याने वादग्रस्त राहिलेल्या रामटेक उपजिल्हा रुग्णालयाच्या विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रेमानंद रामदास निखाडे यांना राज्याच्या आरोग्य विभागाने दिनांक 30 ऑगस्ट रोजीच्या आदेशाने निलंबित केले आहे. आपल्या अफलातून कार्यशैलीने डॉक्टर प्रेमानंद निखाडे हे सातत्याने वादग्रस्तच राहिले. यापूर्वी त्यांचे बदलीचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध ते महाराष्ट्र प्रशासकीय लवाद येथे गेले होते व त्यांच्या बदलीला लवादाने स्थगत आदेश दिल्याचे समजले. याबाबत डॉक्टर निखाडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. डॉक्टर निखाडे यांच्या निलंबन आदेशाप्रमाणे त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित होती. त्यामुळे महाराष्ट्र शासन नगरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील 1 अंतर्गत तरतुदीनुसार प्रेमानंद रामदास निखाडे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोळा हा सण शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. पोळ्याच्या निमित्ताने जलालखेडा येथे आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरला होता. अनेक दुकाने मोठ्या थाटात बैलांच्या सजावटीची दुकाने लागली होती. पण शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या दुकानाकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने पोळ्याचा बाजार सुनसान होता. जलालखेडा येथे बाजारात बैल सजवण्याचे अनेक दुकाने लागली होती. दुकानदार मोठ्या आशेने दुकाने लावली पण शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने व शेतकऱ्यांची पिके या रोगांमुळे नष्ट झाल्याने उत्पन्न होणार नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे. यामुळे सर्व बाजार हा सुनसानच होता. दिनांक 7/9/2018 शिवाजी पुतळा हिंगणा येथे शिवसेना तर्फे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. बेताल अभद्र वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा हिंगणा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजप पक्षाचे प्रवक्ते असताना यांची भूमिका ही सर्व पक्षालाच मान्य आहे की काय असा संभ्रम निर्माण झालाय. कारण अद्याप तरी कुठल्याही भक्तगणांनी किंवा पक्षांच्या नेत्यांनी यांचा निषेध दर्शवलेला नाही. ही शांतता म्हणजे पक्षाची मुकसंमती तर नाही असा प्रश्न पडलेला आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.